नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता दुसरी सर्व विषय सेतू अभ्यास आजचा दिवस आहे 27वा। पाहूया आजचा सेतू अभ्यास आपण कशा पद्धतीने सोडवायचा आहे। विषय मराठी। मराठी या विषयामध्ये आज आपण अक्षर गट क म आ ल व काना हे स्वरचिन्ह यांच्या लेखना बाबतीतला सराव करणार आहोत। या अक्षर गटातील सर्व अक्षरांबाबत कालच्या सेतू अभ्यासामध्ये सुद्धा माहिती पाहिलेली आहे। आता आपण येथे पाहूया क आवाज ऐक, क अक्षर पहा, क अक्षराला वर्तुळ कर। मका या शब्दामध्ये क या अक्षराला वर्तुळ करा। काका, नाक, सकाळ, कळी, काकडी, कपाळ आणि झोका। पहा या सर्व शब्दांमध्ये क हे अक्षर आपण ओळखायला शिकलेलो आहोत। म आवाज ऐक, म अक्षर पहा व म अक्षराला वर्तुळ कर। याचप्रमाणे आपण कमला या शब्दात म या अक्षराला वर्तुळ केले आहे। मगर, मामा, मैना, मीरा, सोमवार, काम, सामान, येथे म हे अक्षर ओळखणे, त्याचा ध्वनी ऐकून तो समजून घेणे या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत। या ठिकाणी पहा आ आवाज ऐक, आ अक्षर पहा, आ अक्षराला वर्तुळ कर। येथे सुद्धा आपल्याला आम्ही, आपण, आज, आवाज, आजी, आई, आनंद, आठ असे शब्द दिलेले आहेत। यातील आ हे अक्षर ओळखून त्याला वर्तुळ करा। इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला हे सर्व घटक दिलेले आहेत, तुम्ही याचा सराव करा। पुढील अक्षर आहे ल। ल आवाज ऐक, ल अक्षर पहा, ल अक्षराला वर्तुळ कर। आपण येथे शब्द पाहूया लाकूड, गाल, रुमाल, लांब, खोकला, पालक, वेल, बैल या सर्व शब्दांमध्ये ल हे अक्षर पहा आणि ल अक्षराला वर्तुळ करा। पुढील घटक पहा गिरव, लिही, म्हण या अक्षर गटातील आता ही जी अक्षर दिलेली आहेत ती तुम्हाला सर्वप्रथम गिरवायची आहेत आणि दिलेल्या जागेमध्ये लिहायची आहेत व म्हणायची आहेत। क, म, आ व ल ही अक्षरे आपण दिलेल्या जागेमध्ये कशी लिहायची ते सुद्धा पाहूया। लिहिताना तुम्ही ही अक्षर म्हणण्याचा सुद्धा सराव करा। अशा पद्धतीने गिरवा, लिहा व म्हणा। पुढील घटक पहा बघ, ऐक व म्हण। आपण काना हे स्वरचिन्ह पाहिले आहे, याचा सुद्धा सराव करायचा आहे। पहा म या अक्षराला काना हे स्वरचिन्ह लावले तर मा असं आपण याचं वाचन करतो। क या अक्षराला काना हे स्वरचिन्ह लावले तर का असे वाचन करतो। ल या अक्षराला काना हे स्वरचिन्ह लावले तर ला असे वाचन करतो। यावर आधारित हा पुढील घटक तुम्हाला आजच्या स्वाध्यायामध्ये सोडवायचा आहे। शब्द वाच व लिही, येथे आपल्याला काही शब्द दिलेले आहेत, तुम्ही ते दिलेल्या जागेत लिहायचे आहेत आणि वाचायचे आहेत। हा अभ्यास वहीत सोडवायचा आहे। विषय गणित। आजच्या गणित या विषयामध्ये 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज याचा सराव आपण करणार आहोत। पुढे मोजून बेरीज कशी करायची त्याचे उदाहरण पाहूया। 8 अधिक 4। आता
या पद्धतीने बेरीज करत असताना आपण येथे दिलेल्या रेषेवर आपल्याला काही मणी दिसत आहेत। येथे आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7 व 8 या 8 या संख्येत 4 मिळवायचे आहेत, म्हणून 8 च्या पुढे आपण 1, 2, 3 व 4 अशा पद्धतीने पुढे मोजणी केली की आपल्याला याचे उत्तर काढता येते। आणि म्हणून 8 च्या पुढे 9, 10, 11 व 12 अशा पद्धतीने 8 अधिक 4 बरोबर 12 हे उत्तर बेरीज करून आलेले आहे। यावरून तुम्हाला काय समजले? एका संख्येत दुसरी संख्या मिळवताना पहिल्या संख्येच्या पुढे त्या दुसऱ्या संख्ये एवढ्या संख्या तुम्ही क्रमाने जर मोजल्या तर बेरीज मिळते। अशा पद्धतीने 20 पर्यंतच्या संख्यांची पुढे मोजून बेरीज करता येते, याचे उदाहरण आपण पाहिले। हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपल्याला येथे सोडवायचा आहे। पुढे मोजून बेरजेची उदाहरणे सोडव। आता ज्या पद्धतीने आपण पुढे मोजून बेरीज केली त्याच पद्धतीने इथे आपण करणार आहोत। पहिले उदाहरण 2 अधिक 4 म्हणजे आपण 2 च्या पुढे 4 एवढ्या संख्या मोजणार आहोत। 2 च्या पुढे आपण मोजूया 3, 4, 5, 6 म्हणून 2 अधिक 4 चे उत्तर 6। 13 अधिक 5 आपण 13 संख्येच्या पुढे 5 संख्या मोजू। 14, 15, 16, 17, 18 म्हणून याचे उत्तर आहे 18। 9 अधिक 6 आपण 9 च्या पुढे 6 संख्या मोजूया। 9 च्या पुढची संख्या 10, 11, 12, 13, 14, 15 म्हणून याचे उत्तर आहे 15। अशा पद्धतीने आपण पुढे मोजून बेरजेची उदाहरणे सोडवलेली आहेत। मला मदत करा या अंतर्गत येथे एक उदाहरण दिले आहे। 8, 12 व 4 हे अंक पुढील चौकटीत कसे भरावे? पहा, येथे विचार करा, जर तुम्ही 8 या संख्येत 4 ही संख्या जर मिळवली, बेरीज करून पाहिली तर त्याचे उत्तर 12 येते। म्हणून याची मांडणी 8 अधिक 4 बरोबर 12 अशी करता येईल। विषय इंग्लिश ऍक्टिव्हिटी 27। ऑब्झर्व द डेमो अँड ट्रेस डिफरंट लाईन्स केअरफुली। आपल्याला येथे विविध लाईन्स म्हणजे रेषांचा सराव करायचा आहे। पहिल्या ओळीमध्ये उभ्या रेषांचा सराव कसा करायचा ते येथे दाखवले आहे। दुसऱ्या ओळीत पहा, वर्तुळ हा आकार कसा काढायचा? तुम्ही या रेषांचा या आकारांचा सराव करायचा आहे, काढायचा आहे। तिरप्या रेषा तसेच या सुद्धा चौथ्या ओळीतल्या तिरप्या रेषा यांचा सराव करायचा आहे। ट्रेस डिफरंट कर्व लाईन्स केअरफुली। खाली दिलेल्या कर्व लाईन्स म्हणजेच वक्र रेषा सुद्धा तुम्ही गिरवण्याचा सराव करायचा आहे। पेन्सिलच्या सहाय्याने तुम्ही या वक्र रेषा गिरवण्याचा सराव करायचा आहे। अशा पद्धतीने दिलेल्या टिंबांवर रेष काढण्याचा प्रयत्न करा आणि या वक्र रेषांचा सराव करा। जॉइन द डॉट्स अँड ट्राय टू ट्रेस द कॅपिटल लेटर्स इन इंग्लिश। ठिपके जोडून मोठी इंग्रजी मुळाक्षरे लिहा। येथे पहा, आपल्याला ए पासून झेड पर्यंतची मुळाक्षरे दिलेली आहेत। तुम्ही हे टिंब जोडून हे लेटर्स येथे लिहायचे आहे। जसे की येथे दाखवल्याप्रमाणे आपण या इंग्रजी अल्फाबेट्सचा येथे लिहिण्याचा सराव करायचा आहे।
पहा, ऑब्जर्व गिवन कैपिटल लेटर्स एंड ट्राई टू रीराइट देम इन गिवन बॉक्स। ही दिलेली मुळाक्षरे पुढील जागेत लिहिण्याचा प्रयत्न करा, जसे की ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच, आय, जे। अशा पद्धतीने दिलेल्या जागेत ही मुळाक्षरे लिहा। ट्राय टू ओव्हर राईट कॅपिटल अँड स्मॉल लेटर्स इन इंग्लिश। तुम्हाला येथे खाली कॅपिटल आणि स्मॉल मुळाक्षरे दिलेली आहेत, ती तुम्हाला गिरवायची आहेत। हा अभ्यास तुम्हाला वहीत सोडवायचा आहे व वर्ग शिक्षकांना दाखवायचा आहे। आजचा सेतू अभ्यास सोडवा, पुन्हा भेटूया पुढच्या सेतू अभ्यासक्रमात। धन्यवाद।